नमस्कार, मी अश्विनी आणि अश्विनीज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरती नक्की क्लिक करा, म्हणजे मी टाकलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि कुठलाही व्हिडिओ मिस नाही होणार। तर आज आपण कच्च्या केळीची भाजी बनवणार आहोत, तर त्यासाठी इथे मी दोन कच्च्या केळी घेतलेल्या आहेत आणि त्याच्या आपल्याला अशा प्रकारे काप करून घ्यायचे, पातळ काप बनवायचे आहेत। तर इथे मी एक कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये तेल टाकते। तर मी खोबरेल तेल वापरलेलं आहे, तर तुम्ही कुठलंही तेल वापरू शकता। यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे, जिरं टाकायचे, व्यवस्थित तडतडू द्यायचे। तर केळीचे काप आपल्याला खूप जास्त वेळ अगोदर करून ठेवायचे नाहीत, नाहीतर त्याचा रंग बदलू शकतो। तर आता जिरे मोहरी तडतडलेली आहे, त्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे। तर इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घेतला आहे आणि कांदा छान आपण सॉफ्ट होईपर्यंत परतून घेणार आहोत। कांदा परतला गेला की यामध्येच आपल्याला लसूण टाकायचा आहे, कढीपत्ता टाकायचा आहे, हिरवी मिरची टाकायची आहे आणि हे देखील आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे 1-2 ते 3 मिनटं। तर हे परतलं गेलेलं आहे, यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे, बारीक कापलेला आहे टोमॅटो, आणि टोमॅटो छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। टोमॅटो व्यवस्थित परतलेला आहे, त्याला छान तेल सुटलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला आता मसाले टाकायचे। तर सगळ्यात अगोदर इथे मी हळद टाकते, 1 चमचा धनेपूड टाकायची आहे आणि थोडंसं यामध्ये लाल तिखट टाकते, कारण आपण हिरवी मिरची वापरलेली आहे त्यामुळे तिखट थोडंसंच टाकायचं आहे। मिक्स करायचे, 1 मिनिटभर आपण परतून घेणार आहोत। आणि यामध्ये मी 1 चमचा किचन किंग मसाला टाकते। तर किचन किंग मसाल्यामुळे भाजीला फ्लेवर छान येतो, त्याची चव खूप छान लागते। 1 मिनिटभर परतून घेतले। तर यामध्ये आपण जे केळीचे काप करून घेतले ते टाकायचे, व्यवस्थित त्या मसाल्यामध्ये मिक्स करायचे। याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। आणि अगदी थोडंसं आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे। केळी पटकन मऊ होते त्यामुळे पाणी जास्त लागत नाही, थोडंसंच टाकायचं आहे। आणि याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून लो फ्लेमवरती आपल्याला ही भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे। तर 1-5 मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता केळी व्यवस्थित शिजलेली आहे आणि आपली मस्त अशी केळीची भाजी तयार झालेली आहे। तर मी गॅसची फ्लेम बंद करते, बघू शकता खूप छान दिसते आणि खायलासुद्धा खूप छान लागते। अगदी आपण जशी बटाट्याची सुक्की भाजी बनवतो तशीच भाजी आहे। याच्यावरती मी थोडी कोथिंबीर टाकलेली आहे। तर खाण्यासाठी आपली मस्त कच्च्या केळीची भाजी तयार झालेली आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या कमेंट्स नक्की कळवा। थँक्यू।